नमस्कार, मी डॉक्टर ज्योत्सना पाटील, संचालिका पुणे प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी सेंटर. परवाच माझ्याकडे एक पेशंट आला. पेशंट फिमेल होती, साधारण वय वर्ष 57-58, आणि 5-6 महिन्यापूर्वी एनजिओप्लास्टी झाली होती. आणि जस्ट डॉक्टर आता पुढे काय प्रिकॉशन्स घेऊ म्हणून पेशंट माझ्याकडे आला. मी रुटीन सगळे इन्व्हेस्टिगेशन्स करून घेतले, कारण 6 महिन्यापूर्वीचे सगळे रिपोर्ट्स होते. आणि त्यानंतर असं लक्षात आलं की त्या ऑफकोर्स ती डायबेटिक होती, बीपीची पेशंट होती. आणि लक्षात आलं की तिच्या दोन्ही किडनीचं काम व्यवस्थित होत नाही आहे, तिचं किडनी फेल्युअरकडे ती निघालेली आहे. आणि त्यानंतर सहजच एक विचार माझ्या मनात डोकावला की अरे, प्रिव्हेन्शनची गरज खरंच किती आहे. कारण गेली 13 ते 14 वर्ष प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजीमध्ये मी प्रॅक्टिस करत असताना बऱ्याचदा माझ्याकडे येणारा पेशंटचा जो वर्ग आहे तो एनजिओप्लास्टी बायपास झालेली आहे, पुन्हा ब्लॉकेजेस झालेत, किंवा डॉक्टर एनजिओप्लास्टी बायपास टाळायची आहे, किंवा ज्यांचं किडनी फेल्युअरमध्ये आहेत आणि एनजिओप्लास्टी बायपास होऊ शकत नाही, हार्ट फेल्युअरमध्ये आहेत, असे पेशंट्स हे जास्त माझ्याकडे येतात. परंतु बऱ्याचशा ह्याच्यामध्ये माझी इच्छा असेल तरी असे पेशंट आपल्याकडे येत नाहीत की ज्यांच्यामध्ये डॉक्टर मला पुढचे कुठलेही आजार नको आहेत, किंवा येऊ घातलेल्या वाढत्या वयानुसार येऊ घातलेल्या काही आजारांच्या बाबतीत तुम्ही मला काही सजेस्ट करू शकाल का. असे खूप कमी पेशंट आहेत, अगदी बोटावर मोजण्या इतपत असे पेशंट असतील. परंतु प्रिव्हेन्शनचा जो काही अवेअरनेस आहे तो मात्र समाजात खूप कमी होताना दिसतोय. जसं माझ्याकडे पूर्वी पेशंटचा जो वर्ग होता तो 60 दरम्यानचे जास्त असायचे, 60 किंवा 60 अबव पेशंट जास्त होते. परंतु आता जसं जसं जसे जसे वर्ष पुढे होत गेली तशी ह्या 12-13 वर्षांमध्ये आलेला अनुभव असा होता की माझ्याकडे जो पेशंट येतो तो अगदी 21-22 वर्षाची मुलं की जस्ट इंजिनिअरिंग पासआउट झालेत, किंवा ज्यांच्यामध्ये स्कूल गोईंग मुलं आहेत, 10वी 11वी 12वीला मुलं आहेत आणि त्यांचं बीपी वाढायला लागलेलं आहे, शुगर डिटेक्ट झालेली आहे, अर्ली मधुमेहाची लक्षणं त्यांच्यामध्ये दिसतात, प्री डायबेटिक फेजमध्ये आहेत. आणि मग मात्र या बाबतीमधला अवेअरनेस निर्माण करावा अशी माझी मनापासूनची इच्छा झाली. म्हणून मी आज तुमच्या समोर आहे की एक्झॅक्टली डॉक्टर प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजीमध्ये तुम्ही कार्डिओलॉजीच्या दृष्टीने आलेल्या पेशंटचा एनजिओप्लास्टी बायपास टाळण्यासाठी स्टेटमेंट देता का? नाही. तर प्रिव्हेंटिव्हची जी गरज आहे किंवा त्या अशा काही लोकांसाठी आम्ही काही प्रिव्हेंटिव्ह प्रोग्राम्स आखले. मग या प्रिव्हेंटिव्ह प्रोग्राम्समध्ये साधारण वयोगटाचा आम्ही थोडा विचार केला गेला की वयाच्या, सॉरी टू से, पण अगदी 25 वर्षापासूनचा आम्हाला विचार करावा लागतो. पण साधारण जो आता पेशंट जे येत आहेत, हायपरटेन्शन, डायबिटीज, हार्ट अटॅक, 3 वेसल्स ब्लॉक आहेत, 1 सिंगल वेसल डिझीज आहे, किंवा हार्ट फेल्युअरमध्ये गेलेले आहेत, हार्टचं पंपिंग वीक झालेलं आहे, असा पेशंटचा वर्ग हा आता साधारण 35 पुढचे हे जास्त आम्हाला अनुभवास मिळते. मग आता एक्झॅक्टली डॉक्टर अशा बाबतीमध्ये आम्ही काय करू? तर प्रत्येक गोष्ट ही आहारावर, योगा, एक्झरसाइज आणि याच्यावरच कंट्रोल होत नाहीये. कारण बरेच पेशंट्स आम्हाला सांगतात की डॉक्टर रेग्युलर एक्झरसाइज करतो, मी मॅरेथॉन रनर आहे, मी रोज योगा करतो, 25-30 मिनिटाचा योगा असतो, मी अर्धा तास प्राणायाम करतो, डॉक्टर मी डाएटच्या बाबतीत खूप कॉशियस आहे आणि तरीसुद्धा मला हार्ट अटॅक कसा काय आला, असे काही पेशंट्स आहेत. त्या पेशंटच्या बाबतीत मी एवढंच सांगते की बरेच कारणं आहेत की ज्याच्यामध्ये हार्ट ब्लॉकेजेस होतात, त्याच्यामध्ये तुमच्या काही डिफिशियन्सीज असतात, जसं ड जीवनसत्वाची कमतरता असो, ब जीवनसत्वाची कमतरता असो, फोलिक ऍसिड कमी पडतं, हिमोग्लोबिन बऱ्याच दिवसापासून तुम्ही अॅनिमिक कंडिशनमध्ये राहता, हिमोग्लोबिन कमी राहतं, किंवा ज्याच्यामध्ये तुम्ही प्री डायबिटिक फेजमध्ये राहता, तुमचं बीपी फ्लक्च्युएट राहतं, आणि हे अर्ली डायग्नोसिस न झाल्यामुळे हे आजार तसेच वाढत 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 जातात आणि एक दिवस त्याची परिणिती हार्ट अटॅक येते आणि मग पेशंट आपल्यासमोर येतो. मग एक्झॅक्टली डॉक्टर हे अवॉइड कसं करायचं? कारण डाएट आणि ह्या जरी असेल तरी ते डिटेक्ट होणं पण गरजेचं आहे. कारण 98% भारतीय लोक आपण व्हिटॅमिन डी डिफिशियंट आहोत, पण त्याची तपासणी आपण कोणीच करत नाही, किंवा ब जीवनसत्वाची तपासणी कोणीच करत नाही. इवन मायक्रोन्युट्रियंटच्या बाबतीत मी बऱ्याचदा तुमच्याशी बोललेली आहे, पण मायक्रोन्युट्रियंटचा आपल्या आहारामध्ये कसा वापर करायला हवा, आपण प्रत्येक वेळी डिमांड करतात की डॉक्टर एक माझ्या डाएटमध्ये सांगा की मी कसं करू, पण काही वेळा आपण जे खातो त्याच्यामधून तेवढं ऍब्सॉर्ब होत नाही आणि मग तुम्ही काही अंशी तुम्ही डिफिशियंट राहता. त्यामुळे भारत सोडून जर तुम्ही बाहेरच्या देशांमध्ये गेला तर जे मायक्रोन्युट्रियंट्स किंवा ज्याला आपण म्हणतो मल्टीव्हिटॅमिन्स असतील किंवा मिनरल्स असतील वगैरे, हे तुम्हाला मॉलमध्ये दिसतात. कारण
एज्युकेशन वाईज जर बघायला गेलं तर त्यांच्यामधला तो अवेअरनेस खूप आहे. आणि मग ते लोक जसं आपल्यामधलं डिफिशियन्सी आहे तसं विटॅमिन सी, विटॅमिन डी, ब जीवनसत्वाच्या गोळ्या हे किंवा ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स असतील ते रुटीनली त्यांच्या आहारामध्ये काही ठराविक दिवसांसाठी ते घेत असतात. आहारामध्ये इन द सेन्स रोजच्या खाण्यामध्ये त्यांच्या ह्या टॅबलेट्स असतात. परंतु भारतीय जीवन पद्धतीमध्ये मात्र आपल्याकडे हा अवेअरनेस नाहीये, त्यामुळे कंपल्सरी हा अवेअरनेस येणं खूप गरजेचं आहे. ऑफकोर्स त्याबद्दल आम्हीच तुम्हाला मदत करणार आहोत. तर माझं एक छोटंसं सांगणं असं आहे की आम्ही जो प्रिव्हेंटिव्ह प्रोग्राम आखलाय तर त्या प्रिव्हेंटिव्ह प्रोग्राममधला पहिला जो पार्ट असतो आणि महत्वाचा पार्ट असतो तो म्हणजे तुमचं अर्ली डिटेक्शन. मग अर्ली डिटेक्शनसाठी डॉक्टर काय करायचं तर छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात ते निग्लेक्ट करू नका. जसं दम लागतोय डॉक्टर, आजकाल रात्रीचं लघवीला जास्त वेळा उठावं लागतं, मी थोडं कन्फ्युजन स्टेजमध्ये जास्त राहतो, मनोदैन्य नर्वसनेस मला लवकर येतोय डॉक्टर, किंवा चालताना मला पायात गोळे येतात, थकवा खूप येतो, पूर्वी जे काम मी उत्साहाने करायचं आता मला उत्साह कमी आलेला आहे, विसरभोळेपणा हळूहळू वाढतोय, सांध्यांमधलं अखड जास्त होते, सकाळी सकाळी सांधे सरळ होत नाहीयेत, किंवा काहींच्यामध्ये ज्याला आपण म्हणतो की डॉक्टर भूक लागत नाही, अशी कितीतरी लक्षणं असतात. आणि आपण काय करतो की कारणारूप काल रात्री जेवण जास्त झालं म्हणून आज मला फारसं हे नाहीये, दम लागतोय, अरे ठीक आहे मी आजकाल माझी दगदग जास्त वाढली म्हणून दम लागतो, अशी कितीतरी छोटी छोटी मुळमुळीत कारणं आपण स्वतःला देतो आणि हळूहळू आपण ह्या गोष्टींपासून लांब राहतो. त्यामुळे पहिलं आहे ते म्हणजे अर्ली डिटेक्शन. अर्ली डिटेक्शनमध्ये पहिलं काम कोण करतं तर पेशंट स्वतः करतो. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी लपवू नका, तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सान्निध्यात जा, डॉक्टरांशी बोला आणि मग त्याच्यावर डॉक्टर तुम्हाला एक्झॅक्टली की हा आजाराचा भाग आहे का आणखी काही आहे का काही डिफिशियन्सी आहे हे डॉक्टर ठरवू शकतात. दुसरी गोष्ट असते ती म्हणजे तुमच्या तपासण्या. साधारण वयाच्या 35 नंतर म्हणजे 35 ते 45, 45 ते 55 आणि 60 पुढचे अशा काही लोकांच्यासाठी आम्ही काही ठराविक तपासण्या सांगतो. आजकाल काही रक्ताच्या तपासण्यावरून पण आपल्याला समजतं की तुम्हाला हार्ट अटॅकचे चान्सेस कितपत आहेत, किंवा रक्तवाहिन्यांचा कडकपणा किती आलाय. मग तो रक्तवाहिन्यांचा कडकपणा हळूहळू पुढे जाऊन तुमच्यामध्ये रक्ताची गुठळी होणं किंवा ब्रेन स्ट्रोक होणं, ज्याला मेंदूचा अटॅक म्हणतो आपण, हार्ट अटॅक येणं, किंवा पायांच्या मध्ये तुम्हाला छोट्या छोट्या ज्या रक्तवाहिन्या असतात तिथं अडथळे निर्माण करणं, अशा खूपशा गोष्टी घडू शकतात. त्यामुळे अर्ली डिटेक्शन इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. मग ह्या तपासण्यामध्ये आपल्याला समजतं की तुमच्यामध्ये बाबा तुमच्या शरीरामध्ये आता तुम्ही प्री डायबिटिक फेजमध्ये आहात, तुम्ही हायपरटेन्शनच्या उंबरठ्यावर आहात, किंवा आणखी काही होऊ घातलेले तुम्हाला आजार आहेत का. बऱ्याचदा पोटात दुखतं वगैरे म्हणून पेशंट्स डॉक्टरांकडे जातात आणि आम्ही तुम्हाला सोनोग्राफी करायला सांग. सोनोग्राफीमध्ये एक सिंपल एक वाक्य आलेलं असतं की फॅटी लिव्हर चेंजेस. निग्लेक्ट करतात लोक, कारण फॅटी लिव्हर चेंजेस इट्स ओके, काय त्याच्यामध्ये फारसं वेगळं काय आहे. फॅटी लिव्हर चेंजेस येतात याचा अर्थ असा आहे की तुमच्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण, ज्याला आपण बॅड कोलेस्ट्रॉल म्हणतो, त्याचं प्रमाण जास्त वाढायला लागले. मग तुम्ही त्याच्यासाठी कोलेस्ट्रॉलची तपासणी करणं, पण सायमल्टेनियसली तुमचं लिव्हर फंक्शन्स पण कसं आहे ते बघणं खूप गरजेचं असतं, कारण जे ऍक्च्युली कोलेस्ट्रॉलची निर्मिती होते ती तुमच्या लिव्हरमध्येच होती. तर या सगळ्या गोष्टीचा सायंटिफिकली विचार हा प्रिव्हेंटिव्ह प्रोग्राममध्ये येत असतो. त्यानंतरचा घटक आहे काही डिफिशियन्सीज असतील त्या अर्ली तुम्हाला समजणं, मग त्याच्यावर काही मेडिसिन्स घेणं आणि मग त्याच्यानंतर दरवर्षी ते मेंटेन कसं करायचं, दरवर्षी किती तुम्हाला त्या टॅबलेट्स घ्यावे लागतील किंवा तुमच्या आहारामध्ये काय बदल करावा लागेल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला डॉक्टर सांगणार आहे. बऱ्याचदा काही वेळा पेशंट्स आमच्याकडे येतात की ज्यांच्यामध्ये दम लागतो, म्हणजेच एक्झर्शन टॉलरिंग कॅपॅसिटी माझी डॉक्टर कमी आलेली आहे. परवाच माझ्याकडे एक पेशंट आला की पेशंटला त्रास असा काही नव्हता, पण हळूहळू त्याला जाणवलं की तो झोपला की त्याला जास्त दम लागतो, उठून बसला की पेशंटला बरं वाटतं. किती साधं एक हे होतं, कोणालाही समजणार नाही लेमॅन पर्सन्स ना की एक्झॅक्टली हे आहे काय, पण सायमन जेव्हा तो पेशंट आला आणि म्हणजे नो डाऊट की त्या पेशंटच्या नातेवाईकांनी खूप त्याला सपोर्ट केला की नाही नाही तू डॉक्टरांकडे जा, हे काही लक्षण व्यवस्थित वाटत नाही. आणि जेव्हा पेशंट आमच्याकडे आला आणि लक्षात आलं की त्यांच्या हृदयाची कॅपॅसिटी हळूहळू कमी व्हायला लागली, कुठलंच लक्षण नाही त्याच्यामध्ये, ज्याला आपण काय म्हणतो की कुठलंही सिम्पटम नाही, कुठलाही त्रास पेशंटला नाही, एक छोटंसं लक्षण होतं आणि पेशंट लवकर आला त्याच्यामुळे लक्षात आलं की त्यांच्या हृदयाच्या मसलची ताकद गेली. मग अशा काही गोष्टींसाठी काही ट्रीटमेंट्स प्रोग्राम असतो, ज्याच्यामध्ये काही मशीन बेस्ड ट्रीटमेंट्स असतात, काही IV बेस्ड, सलाईन बेस्ड ट्रीटमेंट्स असतात. आता या सगळ्या गोष्टींची खूप गरज आहे. ही कधी आहे, जर अर्लीमध्ये जर अर्ली डिटेक्शन होऊन जर तुम्ही हा प्रिव्हेंटिव्ह प्रोग्राम जो पुन्हा प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी सेंटरकडून जो राबवला जातो तो
तो जर तुम्ही घेतला तर त्याच्यामध्ये तुम्ही फर्दर कॉम्प्लिकेशन जे आहेत ते टाळू शकता. त्यामुळे मी प्री डायबिटिक फेज मध्ये आहे आणि मग सोडून द्या डॉक्टर, ठीक आहे जेव्हा डायबिटीस होईल त्यावेळी मी येऊन तुमच्याशी बोलतो. कारण डायबिटीसच्या लोकांच्या मध्ये सायलेंट अटॅक्स असतात, लवकर डिटेक्शन होऊ शकत नाही. मग अशा कन्सेप्टमध्ये बऱ्याचदा पेशंट्सला काहीही जाणवत नाही आणि पेशंट जेव्हा आमच्या समोर येतो, 90-95% डायबिटीसचे लोक जेव्हा डॉक्टरांच्या समोर येतात तेव्हा त्यांच्या हृदयाची पंपिंग कॅपॅसिटी कमी झालेली असते. तर ते जर अर्ली फेजमध्ये जर डिटेक्ट झालं तर तुम्ही पुढचं तुमचं जे क्वालिटी लाईफ आहे की जे नंतर हॅम्पर होणार आहे, ह्या अशा काही आजारांमुळे हॅम्पर होणार आहे, ते नक्कीच आपण टाळू शकतो. त्यामुळे मित्रांनो, प्रिव्हेंटिव्ह इज बेटर दॅन क्युअर हे जे वाक्य आहे, हे ब्रीद वाक्य आमचं स्वतःचं तर आहेच, म्हणजे पुन्हा प्रिव्हेंटिव्हचं तर आहेच, पण याचं महत्व मी आज तुम्हाला सांगते की प्रिव्हेंशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. डिझीज झाल्यानंतर त्याचे मेडिसिन्स घेणं, तर डिझीज होऊच नये म्हणून डॉक्टर तुम्ही काय सांगू शकाल का, ह्या बाबतीत प्रत्येकाचा अवेअरनेस येणं सध्या खूप गरजेची बाब आहे. सध्या आपण एक गेली 1.5 ते 2 वर्ष आपण एका पॅन्डेमिक कंडिशन्समधून अख्खं जग जात आहे आणि जसं कोविडचा जो व्हायरस आहे त्याच्यामध्ये हृदया म्हणजे नॉट ओनली द हार्ट, तुमच्या अख्ख्या शरीराला सूज येते, शरीरातल्या रक्तवाहिन्या कडक होत आहेत आणि त्यामुळे आफ्टर कोविड हार्ट डिझीज होणं, आफ्टर कोविड बऱ्याचदा ज्याला आपण म्हणतो हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण सध्या खूप वाढलेलं आहे. त्यामुळे कुठलीही गोष्ट छोटी छोटी निग्लेक्ट न करता तुम्ही डॉक्टरांकडे जाणं आणि त्यानुसार त्याचा सल्ला घेणं ही खरंच खूप गरजेची बाब आहे. थँक्यू, थँक्यू सो मच.